दिल के करीबच्या ह्या एका अतिशय सुंदर वेगळ्या वळणावर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आपल्यासोबत आहेत ते डॉक्टर अभिजित सोनावणे आणि डॉक्टर मनीषा सोनावणे. तुम्हाला ते डॉक्टर फॉर बेगर्स किंवा भिकाऱ्यांचे डॉक्टर असे तो तुमच्या ओळखीचे असतील. चला तर त्यांचं स्वागत करूया दिल के करीब एक वेगळं वळणमध्ये. सॉरी, मी जेव्हा म्हणाले की डॉक्टर फॉर बेगर्स किंवा भिकाऱ्यांचे डॉक्टर तेव्हा मी जराशी अडखळले, कारण मला ते बोलायलाच बरोबर वाटत नव्हतं. कारण त्यांना भिकारी म्हणणं किंवा बेगर्स म्हणणं हे बरोबर नाही असं मला वाटत होतं. तुमचं काय म्हणणं आहे यावर? जनरली कोणीही स्वतःच्या मर्जीने भीक मागत नाही खरं तर. आणि जो भीक मागतो त्याला भिकारी असं म्हटलं जातं. हा सर्व समाजाने हा एक शब्द तो ठरवलेला आहे. परंतु भिकारी हा खरं तर शब्द म्हणजे मला एखाद्या व्यक्तीला दिलेली रागाने शिवी आहे असं मला वाटतं. तर त्यातल्या त्यात मी हा शब्द थोडासा आणखीन थोडासा हे करण्यासाठी मी हा शब्द भिक्षेकरी असं मी म्हणतो, किंवा त्याही पेक्षा सोफिस्टिकेटेड शब्द याचक हा शब्द लोकांनी वापरावा हा शब्द असं. पण आता समाजाने ते तुम्हाला नाव दिलंय तर ते तुम्ही प्रेमाने स्वीकारलेलं सुद्धा. हो. भीक मागणाऱ्या लोकांमध्ये आम्ही जेवतो बसतो उठतो खातो. जेवतो बसतो म्हणजे आमचा टिफिन घेऊन जात नाही तर त्यांना भिकेमध्ये जे काही मिळालेलं असतं तेच आम्ही त्यांच्याबरोबर वाटून खातो. आणि त्याच्यामुळे त्यांच्यातच बसतो त्यांच्यातच उठतो बसतो एक रिलेशनशिप तयार करतो. या रिलेशनशिपचा वापर करून आम्ही त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतोय. आणि जे काही करतोय हे सगळं हे फक्त आणि फक्त भीक मागणाऱ्या लोकांसाठी करतोय. आणि म्हणून लोक आम्हाला भिकाऱ्यांचा डॉक्टर असं म्हणतात किंवा हल्ली लोक भिक्षेकरांचा डॉक्टर म्हणतात आणि डॉक्टर फॉर बेगर्स असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. खरं तर एखाद्या डॉक्टरची एक डिग्री जी असते त्या डिग्री मिळवायला त्याला खूप कष्ट मिळालेले असतात आणि फार मोठ्या मोठ्या डॉक्टरांकडे फार मोठ्या मोठ्या डिग्रीज आहेत. तर भिकाऱ्यांचा डॉक्टर किंवा भिक्षेकरांचा डॉक्टर ही समाजाने दिलेली आम्हाला पदवी आहे डिग्री आहे असं मला वाटतं. आणि वी कॅरी इट व्हेरी प्राऊडली. आम्हाला अभिमान आहे त्या डिग्रीचा त्या पदवीचा. आम्हाला सुद्धा तुमचा खरंच तुमच्याबद्दल खूप अभिमान आहे. आणि दिलके करीब मध्ये अशी एक प्रथा आहे की तुमचं स्वागत आम्ही गिफ्ट देऊन करतो. पण तुम्ही जे समाजासाठी करताय किंवा जे समाजाला देताय ते या तुलनेत काहीच नाहीये. पण ही प्रथा आहे ती केलीच पाहिजे. तर डॉक्टर अभिजित आणि मनीषाताई, आपली एक मैत्रीण आहे निलिमा अमित नावाची आणि तिने एक अतिशय सुंदर पुस्तक लिहिले एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य. ती स्वतः एक रेकी हिलर आहे लाईफ कोच आहे. सो तिने हे तुमच्यासाठी पाठवलंय. थँक्यू थँक्यू निलिमाताईंना खूप धन्यवाद आमच्या दोघांकडून. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. आपले आणखीन एक मित्र आहेत समीर भिडे नावाचे आणि त्यांनी एक अतिशय छान पुस्तक लिहिलंय एक दिवस अचानक. बेसिकली त्यांच्या आयुष्याचा प्रवास आहे. त्यांना अचानक एक दिवस खूप मोठा आजार झाला आणि त्याच्यातून ते कसे बाहेर पडले त्याच्याबद्दलचं आहे. खूप इन्स्पायरिंग आहे. थँक्यू समीर दादा, मी नक्की वाचू. नक्कीच थँक्यू. ॲडव्होकेट नीला सोमण यांनी एक अतिशय सुंदर पुस्तक लिहिलं आहे शोध मनाचा. त्या स्वतः ॲडव्होकेट आहेत आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी ज्या केसेस सॉल्व्ह केल्या त्याच्यावरती हे आधारित आहे. तुम्हाला नक्की वाचायला आवडेल. थँक्यू 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 नीलाताई. थँक्यू. आपली आणखीन एक मैत्रीण आहे भाग्यश्री पांडे नावाची आणि तिच्या ब्रँडचं नाव आहे भाग्य स्त्री. पुण्यातलीच आहे आणि मनीषाताई तुमच्यासाठी एक छान मस्तपैकी साडी पाठवली आहे. थँक्यू थँक्यू भाग्यश्री ताई. थँक्यू. अद्वैत बापटांचं सहज हवन एंटरप्राइज आहे आणि त्यांनी तुमच्यासाठी ऑर्गॅनिक गुळांनी बनवलेला खरवस पाठवलाय. थँक्यू थँक्यू अद्वैत सर. खूप छान मस्त. आपले आणखीन एक मित्र आहेत प्रीतम थोरात नावाचे आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे कलर बग्स. ते टेराकोटामध्ये काम करतात आणि त्यांनी तुमच्यासाठी एक हँड पेंटेड वास पाठवलाय. खूप छान थँक्यू. बरं, विशेष म्हणजे त्यांच्या फॅक्टरीमध्ये बरं का सगळ्या महिला आहेत कामाला. ग्रेट. खूप छान खूप छान. व्हेरी नाईस. खूपच छान. सो गप्पांना सुरुवात करूया. तुम्ही जे काय करता ते पुन्हा एकदा सांगते. खूप कौतुक आहे त्याबद्दल. म्हणजे आत्तापर्यंत माझ्या अखंड आयुष्यात मी असं ऐकलं नव्हतं की हे असं काम कुणीतरी करत आहे.
आणि तुम्ही डॉक्टर आहात, आय एम व्हेरी शुअर खूप मोठ्या पगाराची नोकरी किंवा तुमची प्रॅक्टिस वगैरे तुम्ही सोडून हे सगळं करताय का, की प्रॅक्टिससुद्धा करताय वेगळी? मी एका इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये जॉब करत होतो आणि माझी सॅलरी त्यावेळेला 5 लाख रुपये पर मंथ होती. बरं. परंतु आयुष्याच्या सुरुवातीला घालायला पायात चप्पल नव्हती. अच्छा. हां, ते अशा दोन आयुष्याची दोन्ही टोकं मी पाहिलेली आहेत. ज्यावेळेला पायात घालायला चप्पल नव्हती, घालायला पॅन्ट नव्हती, वडिलांच्या पॅन्टी अल्टर करून घालत होतो, तो एक काळ होता. आणि त्यावेळेला डॉक्टरची डिग्री माझ्या हातात होती. परंतु प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी चढ आणि उतार असतात, तर कुठल्या तरी चढ आणि उतारावरती मी असेन त्यावेळेला. तर सगळे लोक आणि सगळ्या गोष्टी असतात, परंतु तरीही काही वेळेला ज्याचे त्याचे भोग असतात, काही वेळेला ते भोगावे लागतात. तर तो एक काळ होता जिथं 5 रुपयेसुद्धा कमवण्याची किंवा 5 रुपये बघण्याचीसुद्धा तेवढी पात्रता नव्हती. आणि दुसरा एक काळ होता की जिथं मी संपूर्ण महाराष्ट्राचा हेड होतो, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा प्रमुख होतो, आणि तिथं सॅलरी 5 लाख रुपये होती. म्हणजे दोन्ही टप्पे आयुष्याचे पाहिले. परंतु आयुष्याच्या सुरुवातीला एका भीक मागणाऱ्या आजोबांनी मला, ज्या वेळेला माझ्याकडे काही नव्हतं, डॉक्टरची डिग्री होती परंतु बाकी काही नव्हतं, अशा त्या काळामध्ये एका भीक मागणाऱ्या आजोबांनी मला, त्यांना जमेल त्या पद्धतीने मला हेल्प केली कुठल्या ना कुठल्या पद्धतीने. प्रमुखतः ही मदत जी होती वैचारिक स्वरूपाची होती. ज्यावेळेला तो आयुष्याचा एक सुरुवातीचा टप्पा होता, ज्यावेळेला मला माझ्या बरोबरचे बाकीचे सगळे मित्र पुढे चालले होते आणि मी मात्र तिथंच होतो किंवा जास्ती खोलात चाललो होतो, अशा काळात मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो किंवा अशा काळात मला पैसा हवा होता आणि तो पैसा मिळत नव्हता, असा तो एक काळ होता. आणि त्या काळामध्ये त्या डिप्रेशनमध्ये असताना एक भीक मागणारे आजोबा मला भेटले आणि त्या आजोबांनी कुठल्या ना कुठल्या मार्गाने मला त्या डिप्रेशनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, किंवा डिप्रेशनमधून मला त्यांनी बाहेर काढलं. वेगवेगळ्या गोष्टी मला त्यांनी सांगितल्या, त्यातली एक आत्ता मी मुद्दा मला आठवली म्हणून सांगतो, अनंत गोष्टी त्यांनी सांगितल्यात मला, त्यातली एक सगळ्यात महत्त्वाची, ते मला म्हणायचे की नेहमी डॉक्टर म्हणजे काय, की एक त्याला फक्त काय येतं, ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, आयुर्वेदा ही एक पॅथी आहे, नॅचरोपॅथी आहे, ह्या पॅथींनी फक्त माणसाचं शरीर बरं होतं. जर माणसाने जर माणूस बनायचं असेल, माणसाने जर माणूस व्हायचं असेल, तर या सर्व पॅथींबरोबर डॉक्टरांनी एम्पॅथी आणि सिम्पॅथी नावाच्या दोन आणखीन पॅथी वापरायला हव्या. ह्या पॅथी जर वापरल्या तर ती व्यक्ती डॉक्टर उत्तम डॉक्टर तर होईलच, परंतु एक उत्तम माणूस सुद्धा होईल. अशा त्यांनी मला सांगितलं, ह्या त्या आजोबांनी मला ते सांगितलं, अशा अनंत गोष्टी सांगितल्या आणि त्या डिप्रेशनमधून मला बाहेर काढलं. आणि तो जो मी एक डॉक्टर असणारा व्यक्ती असून सुद्धा एका भीक मागणाऱ्या माणसाने त्या डॉक्टर व्यक्तीला तिथून बाहेर येण्यासाठी मदत केली, रस्ता दाखवला, मार्ग दाखवला. आणि नंतर मला तो त्यांनी जो काही मार्ग दाखवला त्या मार्गावर मी चालत चालत पुढे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा हेड झालो. आणि एका पॉईंटला असं वाटलं की आजपर्यंत हे जे काही मिळवलंय ते त्या आजोबांमुळे मिळवलंय मी, आणि आय शूड रिपे. मला त्या आजोबांनी स्वतः भीक मागत असताना मला त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतलं, डोक्यावरती घेतलं, तर आणि मी त्यांच्यासाठी काही नाही केलेलं, तर मला हे कुठेतरी त्यांना परत करावं लागेल. परतफेड ही आयुष्यात कधी, आपण बँकेचं कर्ज जरी घेतलं तरी तर हप्ता आपल्याला परतफेड करावी लागते, तर हे कर्ज आहे त्यांचं माझ्या डोक्यावरती आणि आय शूड रिपे. आणि म्हणून मी हे टप्प्याटप्प्याने बायकोला घेऊन हे कर्ज परतफेड करतोय. माझा जॉब मी 15 ऑगस्ट 2015 सोडला आणि हे जॉब सोडून मी 24 तास यांच्यामध्ये काम करतोय. मनीषा छोटासा आमचा एक दवाखाना आहे पुण्याला शिवाजीनगरमध्ये, आणि मनीषा तिथं आमची छोटीशी प्रॅक्टिस चालवते, ती डॉक्टर फॉर बेगर्सून मला मदत करत असते आणि तिच्या प्रॅक्टिसवरती आमचं पोटपाणी चालतं आणि माझी संस्था जी काही आहे ती डोनेशनवरती चालते. तर आमचं हे रस्त्यावरचं कुटुंब आहे, भिक्षेकरी समाज आमचं रस्त्यावरचं कुटुंब आहे. हे कुटुंब आमचं सगळं समाज चालवते देणगीच्या माध्यमातून, डोनेशनच्या माध्यमातून, वेगवेगळ्या पद्धतीने. आणि माझं वैयक्तिक कुटुंब जे काही आहे ते सगळं कुटुंब मनीषा चालवते. मी नेहमी असं म्हणतो की घरातला कुठलाही करता पुरुष हा पुरुष असतो, माझ्या घरातला करता पुरुष माझी बायको हे मला सांगायला या व्यासपीठावर खूप छान वाटतं. तुम्ही दोघही इतके भाग्यवान आहात मला असं वाटतंय की हा एक असा नवरा मिळणं की जो नाही जो समाजाचा जास्त विचार करतोय, स्वतःचा विचार करत नाही, पण ऍट द सेम टाइम बायकोचं कौतुक सुद्धा करतोय, कुटुंबाची काळजी घेतोय, आणि एक अशी बायको मिळणं की मी तुम्हाला खरं सांगू का की तुमच्या सारख्या माणसाला एवढी देवीसारखी बायको मिळणं कठीण असं झालं असेल ना. कारण तुम्ही काहीतरी वेगळं काम करताय आणि त्या तुम्हाला साथ सुद्धा देत आहेत, पण ह्या म्हणजे घर सुद्धा चालवतात या तुमच्या कामामध्ये साथ देत आहेत, रोल जास्त मोठा आहे माझ्यापेक्षा. अरे बापरे, हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ यू. म्हणजे तुमच्याशी बोलताना आणि तुमचे हे सगळे शब्द ऐकताना सुद्धा अंगावर शहारा येतोय. मला सांगा तुमचं लहानपण बालपण कुठे गेलं, कसं गेलं?
तुम्ही अगदी कळीचा मुद्दा पकडला. माझं बालपण हे जसं सर्वसामान्यांचं नॉर्मल असतं तसं माझं बालपण नव्हतं. म्हणजे मी लोकांना वाटतं आत्ता मी जवळपास मला 2500 आम्हाला दोघांना मिळून 2500 पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. जेव्हा लोक आम्हाला मला तरी ॲटलीस्ट बघत नाहीत, बोलत नाहीत, भेटत नाहीत तोपर्यंत त्यांना वाटतं की ही व्यक्ती म्हणजे अशी कोणीतरी एक वेगळं काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी वेगळं असं असेल असं वाटतं लोकांना. असं आहे असंच आहे. ॲक्च्युली काय होतं की मी माहीत नाही ज्या एरियात राहत होतो तिथं एक संगत नावाचा एक प्रकार असतो. माझ्यामुळे माझे मित्र किंवा मित्रांमुळे मी बिघडलो मला माहीत नाही, परंतु ते बिघडणं इतक्या खोलातलं होतं की एक काळ असा आला होता की माझे आई वडील म्हणायचे कार्ट आमचं नाही आहे. इथपर्यंत ती अवस्था होती. शाळेत ज्या वेळेला मी जायचो नाही आमचे गुरुजी त्यावेळेला टाळ्या वाजवायचे की बरं झालं ते कार्ट आलेलं नाही आहे शाळेमध्ये. कॉलेजात सुद्धा तीच होती गत. असं हो असं अगदी अतिशय एक वेगळ्या वळणाला लागलेलं अत्यंत एक आयुष्य होतं. तुम्हाला सांगू मला डॉक्टर व्हायचं नव्हतं, मला 12वी शिकायची नव्हती, मला शाळेत कॉलेजात जायचं होतं. मला ना त्या माहीत नाही मला मी संगतीचा तो परिणाम असेल. मला ना असं मला असं वाटायचं की मस्त मी एखादा भाई व्हावं, मस्त मी गुंड व्हावं, मला मी असं चालत असेल लोकांनी येऊन घाबरावं, सलाम करावं, एक ते एक पिक्चर स्टाईल. मी बच्चनचा फॅन आहे खूप मोठा. तर ते असं ते पिक्चर बघून आणि ते सगळं असं मला वाटायचं की आपण असं व्हावं, मस्त शार्प शूटर व्हावं आणि असं. हे माझी स्वप्न होती त्या काळातली. नाही मी मस्करी नाही, पुस्तक लिहिलंय आणि त्याच्यावरती 2 आवृत्त्या संपल्या, तिसरी आता आवृत्ती आहे ती चालू. ही सगळी अगदी खरी गोष्ट मी सांगतो. नाही पुस्तकात मी कुठलीही गोष्ट न लपवता लिहिलं. पण ना काय होतं की एखादी गोष्ट घडण्यासाठी ना कुठला तरी एखादा टर्निंग पॉईंट यावा लागतो. आणि एक पॉईंट तो असा आला त्या वळणावरती काही मित्र भेटले, काही गुरुजन भेटले, का आई वडील होतेच, पुढच्या टप्प्यामध्ये बायको भेटली आणि हे सगळे प्रत्येक वेळेला काहीतरी टर्निंग पॉईंट असं येत गेले. आणि एका टर्निंग पॉईंटला असं लक्षात आलं माझ्या की गळ्यात आम्ही बुलेटची चेन टाकून फिरायचो कॉलेजमध्ये खरोखर. तर गळ्यात बुलेटची चेन टाकण्यापेक्षा गळ्यात स्टेथोस्कोप टाकायला जास्त अक्कल लागते हे त्या एका टर्निंग पॉईंटला कळलं पहिलं. दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्याला कोणीतरी घाबरतं याच्यापेक्षा आपला कोणाला तरी आपला आधार वाटतो हे जास्त कमावणं महत्वाचं आहे. हे एका टर्निंग पॉईंटला कळलं आणि त्या घटना अशा घडत गेल्या कोणीतरी घडवल्यासारख्या. अगदी खोट्या वाटतील इतक्या त्या खऱ्या आहेत. आणि या घटना घडत गेल्या आणि नंतर हळूहळू करत आयुष्य बदलत गेलं, टप्प्याटप्प्याने बदलत गेलं आणि अशा प्रकारे सुरू आहे. तर बालपण अतिशयच एकदम गॉन केस होतं. पण वाटेत भेटलेली जी काही मित्रमंडळी आहेत, गुरुजन आहेत, बायको आहेत, आई वडील आहेत, ह्या सगळ्या मंडळींमुळे पुन्हा कुठंतरी आत्ता इथं आहे. आणि माझ्या आईचं नाव आहे भारती. तिचा जन्म 15 ऑगस्टला झाला म्हणून तिच्या वडिलांनी तिचं नाव भारती असं ठेवलं. आणि गंमत अशी माझ्या वडिलांचं नाव आहे पांडुरंग आणि त्यांचा जन्म 26 जानेवारीला. तर त्यांच्या पोटी मी जन्मलेले एक नालायक कार्ट त्यांच्या दृष्टीने, इवन माझ्याही दृष्टीने सुरुवातीपासून. आणि मला एक भाऊ आहे, तो एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये होता आणि आत्ता तो मारुती कंपनीचा जनरल मॅनेजर आहे इंडियाचा. माझी बहीण आहे, ती टी व्ही ॲक्ट्रेस आहे, दीप्ती सोनावणे म्हणून तिच्या वेगवेगळ्या सिरियलमध्ये ती हे करते. तर तिचं सगळं ते असं प्रकाशमय सगळं हे आणि आमचं सगळं असं थोडंसं भकास असं आहे. परंतु अशा प्रकारचं आमचं कुटुंब. मी ही मनीषा, आम्हाला एक मुलगा आहे सोहम म्हणून. सोहम या नावानेच आम्ही संस्थेचं नाव ठेवलेलं आहे सोहम. तोही आता डॉक्टर होतोय, सेकंड इयर MBBSला तो आहे. आणि जे माझ्या वडिलांनी सांगितलेलं तेच मी त्याला सांगितले की मी तू डॉक्टर होशील त्यावेळेला मी तुझ्या नावावरती कुठल्या FDs किंवा काही अजून काय काय जे काय असतं बँक बॅलन्स आहे ते मी तुला नाही तेवढं देऊ शकणार. परंतु जी काही माझे भिक्षेकरी मंडळी आमच्यावरती प्रेम करतात हे प्रेमाचे जे काही FDs आम्ही करून ठेवलेत ह्या मात्र मी ॲज अ डॉक्टर म्हणून एक बाप म्हणून तुला ते सगळं देईन. तू डॉक्टर झाल्यानंतर पैसाही कमाव, सगळ्या काही गोष्टी कर, परंतु यांच्यासाठी सुद्धा थोडासा वेळ काढ. आणि तोही त्याला रेडी आहे. रादर तो 7वी 8वीत असल्यापासून मला आणि मनीषाला हेल्प करतोय, असिस्ट करतो तो आम्हाला. आणि त्याच्यामुळे त्याला त्या गोष्टींची आवड सुद्धा आहे. आणि त्याच्याच नावावरून आम्ही संस्थेचं नाव सुद्धा सोहम ठेवलं. सोहमची जर अध्यक्षरे घेतली तर SOHAM सोशल हेल्थ अँड मेडिसिन असं ते सोहमचं आम्ही हे केलेलं आहे. आणि एक बाळ आमचं हे सोहम ट्रस्ट आणि दुसरा तो. अरे वा, अरे वा. सोहम एकुलता एक आहे. सोहम एकुलता एक आहे.
माझी आई गृहिणी आहे, वडील पोलीस मेडिकल ऑफिसर होते. पोलीस मेडिकल ऑफिसरचा अर्थ असा की प्रत्येक म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला त्या त्या जिल्ह्यामध्ये एक डॉक्टर असतात. पोलिसांचे फिटनेस चेक करणे किंवा एखादी व्यक्ती पोलीस होण्यासाठी लायक आहे की नाही मेडिकली या सगळ्या गोष्टी बघणे वगैरे या सगळ्या गोष्टींचं, तर ते पोलीस मेडिकल ऑफिसर म्हणून होते आणि ते गेल्या 10-12 वर्षांपूर्वी रिटायर झालेत आणि नाऊ ही इज ऍक्टिव्ह आणि वेगवेगळ्या अशाच काही सोशल ऍक्टिव्हिटीज करत असतात. त्यांच्या परीने आई त्यांना माझी साथ देते. आणि मूळचे पुण्याचे आहेत का? नाही, मूळचा मी साताऱ्याचा. सातारा जिल्ह्यामध्ये एक म्हसवड नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे. अच्छा. सिद्धनाथाचं अधिष्ठान आहे ते. सिद्धनाथ हे बऱ्याच जणांचं कुलदैवत असतं आहे, तर त्या सिद्धनाथाचं गाव म्हणजे म्हसवड. त्या गावचा मी आहे. छोटंसं खेडं आहे आणि त्या खेड्यात माझा जन्म बालपण सगळं तिथलंच आणि तिथूनच भल्या बुऱ्या गोष्टी शिकत गेलो बघत गेलो. अच्छा अच्छा अच्छा. आणि मगाशी ते पुस्तक जे सांगितलं तुम्ही लिहिलं ते म्हणजे बुक स्टोर्स मध्ये अवेलेबल असतं, त्याचं नाव आता काही दिवसात अमेझॉन मध्ये येईल ते. परंतु भिकारांचा डॉक्टर, डॉक्टर फॉर बेगर्स असं जे लोक मला म्हणतात तेच पुस्तकाला नाव दिलेलं आहे. त्याच्यात सुद्धा काही न लपवता या वाल्याचा लोक म्हणतात, म्हणून मी आता म्हणतो वाल्याचा वाल्मिकी झाला असं लोक म्हणतात. मला काही असं वाटत नाही, पटत नाही, पण ते जे काही आहेत त्या घटना सगळ्या त्याच्यात पुस्तकात त्या लिहिलेल्या आहेत. फर्स्ट, सेकंडली मला जे काही माझ्या कामामध्ये अनुभव येतात ते मी त्या लेखांच्या स्वरूपात लिहिलेले आहेत, तेही लेख त्याच्याच मध्ये आहेत. आणि हे पुस्तक आहे, ह्या पुस्तकाचं आम्ही देणगी मूल्य 500 रुपये ठेवलं. हेतू हा की या पैशातून आमची जी भीक मागणारी जी मुलं आहेत त्या मुलांचं एज्युकेशन आम्ही त्याच्यातून करत आहोत. आपण 52 मुलं दत्तक घेतलेत, भीक मागणारी मुलं किंवा भीक मागणाऱ्या पालकांची मुलं आपण दत्तक घेतलेत. 52 हा आकडा स्टॅटिस्टिकली कदाचित लोकांना ऐकायला 52 फक्त 52 असं होऊ शकतं, पण एक सांगू, एका लहान मुलाला ऑन एन एव्हरेज 1000 रुपये भीक मिळते. 30 दिवसाला त्या मुलाला किती पैसे मिळतील? महिन्याला 30,000 रुपये. एका पालकांना जर 2 लहान मुलं असतील तर 60,000 रुपये मिळतात. 3 लहान मुलं असतील तर 90,000 रुपये मिळतात. 4 लहान मुलं असतील तर 120,000 रुपये त्या पालकांना घरबसल्या मिळतात. अशा वेळेला कुठले पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतील? ते नाहीत पाठवत. हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट, जेव्हा ह्या भीक मागणाऱ्या व्यक्तींना लोकांना कळतं की जर लहान मुलं असतील तर आपल्याला पैसे खूप मिळतात, पण मला तर 4 पोरं आहेत, माझ्याकडे 10 पोरं असती माझी तर, पण मला तर 10 पोरं नाहीयेत, मग मी काय करतो? माझी 4 आहेतच, मी 6 पोरं अजून कुठून तरी पळवून आणतो. दिस इज चाइल्ड ट्रॅफिकिंग. आपण ऐकतो हॉस्पिटलमधून यांचं बाळ चोरीला गेलं, त्यांचं बाळ चोरी, ही जातात कुठं तरी इथं येतात. तर याच्यात 2 गट आहेत खरं तर. एक भिक्षेकरी समाज जो काही या गरीब गरजू पिचलेला एक आहे गट, आणि दुसरा त्यांनी ज्यांनी हा व्यवसाय म्हणून ह्या भीक मागण्याच्या संकल्पनेला व्यवसाय म्हणून ज्यांनी एक डेव्हलप केलेला आहे तो गट. तरी सुद्धा आम्ही अशा लोकांकडनं अशी 52 मुलं तिथून बाजूला काढलेत आणि आपण त्यांना एज्युकेशन देतोय. मला सांगायला खूप आनंद होतो की एक मुलगा आमचा ज्याचा अख्खं खानदान आता आपण बोलतोय इथं कुठेतरी भीक मागत असेल, तो एक मुलगा आमचा पुढच्या महिन्यामध्ये PSI होईल, पोलीस इन्स्पेक्टर होईल. दुसरी एक मुलगी आमची आहे ती CA होईल. तिसरी एक आहे आता जी मनीषा म्हटली ती BBA करते, बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. तिची भीक मागते, तिची आई भीक मागते, कामाला लावलंय आता. पण ती मुलगी BBA होणार आता, म्हणजे लाईक प्राऊड फिलिंग आमच्यासाठी, सोम ट्रस्टसाठी, की तिने तिच्या आईला पण बाहेर काढेल आणि प्लस तिचं पण आयुष्य सुरळीत जगू शकेल. गंमत अशी की आता तिची फी भरवण्याचा आम्ही इकडे जस्ट आजच. ओ बर. तिची फी आता सेकंड इयरची एक्झाम फॉर्म फी होती ती आता भरूनच आम्ही इकडे आलो. अच्छा बर. आणि चौथा एक मुलगा आमचा कॉम्प्युटर सायन्स करतोय. म्हणजे ही जी मुलं आहेत ना, ही मुलं आमच्यासाठी एक रोल मॉडेल, माझ्यासाठी रोल मॉडेल आहेत किंवा ती इतर समाजासाठी रोल मॉडेल आहेत की हे 4 आमच्या सक्सेस स्टोरीज आहेत. तर या मुलांचं एज्युकेशन मुद्दा निघाला तो पुस्तकावरून, तर या पुस्तकातून जे काही आम्हाला मिळतात पैसे त्याच्यातून ह्या सगळ्या 52 मुलांचं एज्युकेशन सुरू आहे. मग त्यांना युनिफॉर्म पासून त्यांचं पालकत्व आपण स्वीकारलं, त्यांची युनिफॉर्म पासून ते लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीपर्यंत, शालेय गोष्टीपर्यंत आपण सगळ्या गोष्टी त्यांना पुरवतो. आमची काही लहान मुलं आहेत, जसं आपण आपल्या लहान मुलाला, म्हणजे आम्हाला आठवतं सोहमला आम्ही शाळेला जाताना एक छोटीशी ऑटो लावलेली किंवा हे, आम्ही आमच्या मुलांना सुद्धा तसेच ऑटो म्हणा, टेम्पो म्हणा, अशा गोष्टी लावल्या की ती मुलं त्यांची शाळेत जातात, त्या रिक्षाने आणि ह्यानी असे जातात. अशा प्रकारे या मुलांचं आपण पालकत्व स्वीकारलं. वा वा. मगाशी त्या काकांचं नाव सांगणं राहून गेलं का, ज्यांनी तुम्हाला लहानपणी मदत केली होती? मी जनरली ते मुद्दाम डिस्क्लोज नाही करत, कारण ते काका भीक मागणारे नव्हते. त्यांचे महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकामध्ये 3-4 5-star हॉटेल्स होते.
आणि त्यांच्या मुलाने आणि त्यांच्या पत्नीने आणि त्यांच्या इतर लोकांनी फार मोठ्या लीगल काही काही गोष्टी होऊन त्यांना घराच्या बाहेर बेदखल केलं होतं. त्याच्यामुळे ते मी सांगणं किंवा येणं थोडस त्या फॅमिलीजना त्या एक बाधक होऊ शकतं. त्याच्यामुळे मी तो थोडासा मुद्दाम ते डिस्क्लोज करत नाही त्यांचं नाव इव्हन फोटो. अर्थात फोटोला त्यावेळेला काही मोबाईल किंवा असले काही गोष्टी नव्हत्या, त्याच्यामुळे त्यांचा फोटो फक्त इतर उदयात आहे माझ्या. बाकी त्यांचं नाव आणि या गोष्टी आपण त्यांचं गाव आणि ह्या सुद्धा कारण ही इज फ्रॉम ही बिलॉंग्स टू व्हेरी रिच फॅमिली आणि अतिशय नावाजलेली कुटुंब आहे. त्या कुटुंबाचं नाव जरी मी आता व्यासपीठावर घेतलं तर ते त्यांना थोडंसं बाधक ठरेल. डॉक्टरांनी असं ठरवलं की आधीचे ते बाबा ज्यांनी मदत केली त्यांच्यापर्यंत जावं आणि आपण त्यांना मदत करावी आता इतक्या वर्षानंतर. पण संभव ते त्या गावातच त्यांचं मृत्यू झाला होता आणि लोकांकडून कळलं की ते बेवारस म्हणून गेले. ती एक खंत मनाला वाटली आणि मग काहीतरी काम करावं अशा लोकांसाठी असं मनात आलं आणि मग दोघांनीही मिळून ठरवलं की लाईक जॉब सोडणार तर आता भरपूर अडचणी येणार ना, लाईक इकॉनॉमिकल सगळ्याच गोष्टी असतात, तर मग त्या कशा मॅनेज करायच्या. दोघांनी एका कागदावर गणितं मांडली आम्ही की काय कसं करता येईल की आपलं सगळं सुरळीतपणे करता येईल, म्हणजे हे काम करून पण आपल्या नॉर्मल ज्या काही इतर गरजा आहेत त्या पूर्ण करता येईल. तसं आम्ही थोड्याशा आमच्या भौतिक गरजा कमी केल्या आणि डॉक्टरांनी पूर्णतः 15 ऑगस्ट 2015 जॉब सोडून डिवोशनली ही इज डुईंग दिस वर्क, म्हणजे दिवस रात्र म्हटलं तरी चालेल. आणि मग मी सपोर्ट म्हणून त्यांना माझं जे शिवाजीनगरचं आत्ता सांगितलं त्याप्रमाणे क्लिनिक आहे तिथे मी असते आणि बानेरला एक योग इन्स्टिट्यूट आहे तिथे मी रन करते. अशा प्रकारे आमचं सगळं सुरू आहे. कुठलीच गोष्ट ठरवून नाही केली, त्याच्यामुळे जेव्हा आम्ही भेटलो त्यावेळेला असं काही आपण करणार असं काहीच नव्हतं. घटना अशा घडत गेल्या की ते आजोबा मला भेटले, आता मनीषाने सांगितलं तसं ते बेवारस म्हणून गेले. बेवारस गेल्याचा मला पत्ता नव्हता. 2014 साली मी बेसिकली मला असं वाटलं की ज्या आजोबांनी मला हेल्प केली त्या आजोबांना भेटण्यासाठी जाईन मी आणि कसं आपण डिप्रेशनमध्ये होतो आता कसे आहोत गाडी दाखवेन हे असं एक तो एक हे होता एक भाव कसं मारूयात असं एक त्यांचा ते एक होतं माझ्या डोक्यामध्ये. आपण त्यांना जाऊ तिथं आणि दाखवू आता माझा रुग्ण किती आहे त्यांना बरं वाटेल की कुठं होतास आणि कुठं पोहोचलास असं सगळं दाखवेन मी त्यांना. ह्या भावनेने मी तिथं गेल्यानंतर मला असं आणि गेलो होतो 14 वर्षांनंतर. तर जेव्हा मी तिथं गेलो त्यावेळेला मला तिथल्या लोकांनी सांगितलं की त्यांची डेथ झाली आणि ती बॉडी इथंच पडली होती आणि त्याची बेवारस म्हणून नोंद झाली आणि कॉर्पोरेशनवाले आले आणि बेवारस बॉडीला घेऊन गेले ते. त्यावेळेला माझ्या डोक्यात असं आलं की बॉडी म्हणजे बॉडी कसं ना आपण आता जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपण त्याला शरीर म्हणतो, श्वास थांबले की लगेच त्याला बॉडी म्हणतात. म्हणजे एका श्वासाचा फक्त फरक आहे शरीर आणि बॉडीमध्ये. हे एक तो शब्द मला लागला की ज्या शरीर आणि मला जमिनीवरून उचलून कडेवर कडेवरून खांद्यावर खांद्यावरून डोक्यावर घेतलं आणि ते शरीर आज नाहीये लोक त्याला बॉडी म्हणतात. हा एक मुद्दा. दुसरं म्हणजे बेवारस म्हणून गेले हा शब्द त्यांनी जो वापरला ते माझ्यामध्ये मुलगा बघत होते. ऍक्च्युली मी त्यांच्यामध्ये बाप बघत होतो. मग ते ही वॉज काय म्हणूयात आपण ते बेवारस नव्हते खरं तर, पण त्यांना वारस कुणीतरी होतो मी म्हणून. परंतु मी कधीच 14 वर्षात त्यांच्याकडे आलो नाही, त्यांना भेटलो नाही, त्यांच्यासाठी मला जे काही करायचं होतं हे कधीच काही केलं नाही मी. आणि तरी लोक त्यांना बेवारस म्हणूनच गेले. म्हणजे त्यांनी तर माझ्यामध्ये मुलगा पाहिला, त्यांच्या खऱ्या मुलांनी त्यांना सोडून दिलं होतं. माझ्यामध्ये त्यांनी मुलगा बघितला, माझ्यावरती त्यांनी प्रेम केलं, माझ्या त्यांनी रस्त्यावरती एका ठराविक ट्रॅकमध्ये आणून ठेवलं आणि मी सुद्धा माझं कर्तव्य विसरलो आणि जाताना शेवटी ते बेवारस म्हणूनच गेले. ज्यावेळी मी त्यांना मला काहीतरी करायचं होतं कारण मला असं वाटलं यार मी या बाबांसाठी कधीच काहीच नाही करू शकलो. ही जी खंत होती तेव्हा एकदम ही मला म्हटली की सारखं तू तेच बोलतोस, ते गेलेत आता परत नाहीत येणार, पण त्यांच्यासारखी बाकीचे आहेत ना माणसं अजून जिवंत, तू त्यांच्यासाठी काहीतरी कर म्हणजे ऑटोमॅटिक यांना श्रद्धांजली मिळेल. आणि तो एक ट्रिगर पॉईंट होता आणि म्हणून मी 15 ऑगस्ट 2015 जॉब सोडला. ज्या पैशासाठी मी इतका झुंजलो ते मिळतही होते. माझं पुढचं प्रमोशन ड्यू होतं आणि ते माझ्या पुढच्या प्रमोशन साधारण 10 ते 12 लाख रुपये दर महिन्याचं मला पुन्हा सॅलरी मिळणार होती. म्हणजे वार्षिक पॅकेज नाही सांगत मंथली पॅकेज सांगतोय. ते मी सोडलं आणि 15 ऑगस्ट 2015 जॉब सोडून मी 24 तास या लोकांसाठी काम करतोय. 15 ऑगस्टला जॉब सोडण्याचा हेतू हा की पद पैसा प्रतिष्ठा, भारत कधीतरी स्वतंत्र झाला होता 15 ऑगस्टला, तर पद पैसा प्रतिष्ठा याच्यातून मी सुद्धा स्वतंत्र झालोय हे मला लक्षात राहावं याच्यासाठी 15 ऑगस्ट. आणि दुसरी गोष्ट मी स्वतंत्र झालो याचा जल्लोष अख्ख्या भारताने करावा हा दुसरा हेतू आणि म्हणून 15 ऑगस्टला जॉब सोडला. 16 ऑगस्ट पासून मनीषाच्या साथीने हे काम सुरू आहे. नाही असं काम करायला आणि एवढ्या मोठ्या पगाराचा जॉब सोडायला सुद्धा जिगर लागते. मनीषा मगाशी जी म्हटली ना की आम्ही असं हे केलं होतं की आपल्या जर 5 लाखाचा जर खड्डा पडला तर काय करायचं,
जमेल का आपल्याला जगायला, सवय झाले सवय झालेलं असतात ना सगळ्या गोष्टींच्या, तो तेवढा सॅलरी असताना तेवढा पैसा असताना तर ते सोडायचंय आपल्याला. त्यावेळी हिने मग त्या अशा दोन हे केल्या होत्या, आपण आपल्या गरजा काय आहेत आणि आपल्याला म्हणजे पैसा जास्त आपला जातोय कुठं, चैनीच्या गोष्टी कुठल्या, गरजेच्या गोष्टी कुठल्या. तर चैनीची लिस्ट एवढी मोठी लांबडी झाली, गरजेची लिस्ट एवढीच झाली, गरजेची लिस्ट एवढीच झाली. ही म्हटली गरजेच्या गोष्टी एवढ्याच तेवढे तरी मी कमावते की तुझ्या पैशात फक्त आपण चैन करत होतो, गरजेसाठी मी आहे की. आणि म्हणून मग आम्ही ते चैनीचा कागद फाडून टाकला, गरजेचं जे काय तेवढंच आत्ता आमचं चालू आहे, तेवढं ही सगळं भाग होते. सो दॅट इज फाईन. अरे बापरे. हा प्रश्न मी तुम्हाला दोघांना विचारते, तुमच्या कामाचं नेमकं स्वरूप काय आहे? म्हणजे तुम्ही असे काही दिवस नेमले आहेत का ह्या कामासाठी की रोज हे काम करता? सुरुवात मी करतो, जे काही माझ्यातून उरेल ते तुम्ही सांगा. आपण जशा लोक भेटीच्या वेळा एकमेकांना देतात, ज्याला आपण अपॉइंटमेंट म्हणतो, तसं आपण देवांना सुद्धा वारामध्ये अडकवून ठेवले. बघा, सोमवार शंकर आला, मंगळवार देवीला, बुधवार गणपती, गुरुवार साईबाबा, स्वामी समर्थ दत्त, शुक्रवार अल्ला, शनिवार मारुती, रविवार येशू. ज्या दिवशी ज्या देवाचा वार असतो त्या दिवशी तिथे भक्तांची गर्दी जास्त असते. जिथे भक्तांची गर्दी जास्त असते बाहेर भीक मागणाऱ्या लोकांची सुद्धा गर्दी जास्त असते. सोमवारी कुठलंही शंकराचं मंदिर तुम्ही बघा, आतमध्ये तुडुंब गर्दी असते, बाहेर तुडुंब गर्दी असते. गुरुवारी साईबाबांचं मंदिर बघा, आत गर्दी बाहेर गर्दी. शनिवारी मारुतीचं मंदिर बघा, रविवारी कुठलाही गुरुद्वारा चर्च बघा, आत गर्दी बाहेर गर्दी. तर आतमध्ये भक्तांची बाहेर भिक्षेकऱ्यांची, माझ्या दृष्टीने दोघंही सारखेच आहेत असं मला वाटतं. त्याचं कारण असं की भक्त मंडळी आतमध्ये काहीतरी मागत असतात, भिक्षेकरी मंडळी बाहेर काहीतरी मागत असतात, फक्त मागण्याचा प्रकार वेगळा आहे. आम्ही बाहेरच्या भक्तांसाठी काम करतो. सोमवारी आम्ही शंकराच्या मंदिराच्या बाहेर जाऊन बसतो, मंगळवारी देवीच्या, मग अशी सांगितलेल्या स्टाईलनी. गुरुवारी साईबाबा, स्वामी समर्थ, दत्ताची मंदिरं बाहेर बसतो. शुक्रवारी संपूर्ण दर्गा आणि मशीद जे असतात त्यांच्या बाहेर जाऊन बसतो. शनिवारी शनी आणि मारुतीच्या मंदिराच्या बाहेर जाऊन आम्ही बसतो आणि यांच्या जाऊन बसतो. मोटरसायकलवरती माझ्या गाडीवर आणि माझ्या बॉडीवर साधारण 150 ते 200 किलोचं सामान सगळं माझ्याकडे असतं. हे सगळं घेतो आणि सोमवारी आम्ही शंकराच्या मंदिराच्या बाहेर किंवा ज्या स्टाईलने सांगितलं मग अशी तिथे जाऊन बसतो. तिथं त्यांना मेडिकल सर्व्हिसेस आम्ही देतो. मेडिकल सर्व्हिसेस ऑपरेशन सोडून सगळं काही आम्ही रस्त्यावरती करू शकतो, इतके आम्ही इक्विप्ड असतो. मी आणि मनीषा सोमवारपासून ते शनिवारपर्यंत या या मंदिरात, त्या त्या मंदिरात, त्या त्या गुरुद्वारा चर्चच्या बाहेर आम्ही बसून असतो आणि मेडिकल सर्व्हिसेस देतो. मेडिकल आता डॉक्टर आहोत, मेडिकल सर्व्हिस देतोय, परंतु मेडिकल सर्व्हिस देणं हे आमचं प्रमुख काम नाहीये. खरं तर मेडिकल सर्व्हिसेस देता देता आम्ही ना त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, प्रेमानं बोलण्याचा प्रयत्न करतो. वी आर ब्लेस्ड की तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये समोरच्या व्यक्तीशी जास्त प्रेमाने तुम्ही बोलू शकत नाही. आम्ही ॲज अ गोळी औषध देताना त्याच्या भाव भावना ज्या काही असतील त्याला अंजारून गुंजारून, तुम्ही इंजिनियर असाल, वकील असाल, तर तुम्हाला हात पकडून पण काय झालं ते कसं नाही. एक त्या त्या प्रोफेशनचे एक लिमिटेशन्स असतात, आम्हाला ते लिमिटेशन नाही आहे. कोणी व्यक्ती रडते आम्ही हात पकडतो, पाठीवर हात ठेवतो, डोक्यावर हात ठेवतो आणि ना त्याच्या हृदयापर्यंत जातो. आणि हृदयापर्यंत गेल्यानंतर ना तो आतल्या मग सगळ्या गोष्टी त्याच्या सांगायला लागतो आम्हाला, ज्या कधीच कुठं तुम्ही असं नॉर्मली विचारायला गेला तर ते कधी सांगणार नाहीत, परंतु मग त्या आतून आलेल्या गोष्टी ऑटोमॅटिकली सगळ्या कळतात. आणि त्याच्यातून आम्हाला कळतं की हा खरंच गरज आहे म्हणून भीक मागतोय, की यांनी भिकेचा धंदा बनवलाय, ह्याला भीक मागणं सोडायचंय की नाही सोडायचं. सोडायचं असेल तर ह्याच्याकडे स्वतःचे काही कलागुण आहेत का, नाही सोडायचं तर का नाही सोडत आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं ना बॅक ऑफ द माइंड सगळं सुरू असतं. आणि मग त्यावेळेला आपण त्या गोष्टींचा वापर करून आपण त्यांना व्यवसाय देण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही म्हणतो सोमवारी लोक आम्ही समाजातले रूढी परंपरा आणि त्या व्यक्तीचं पोटेन्शियल काय आहे त्याचा संगम म्हणूयात किंवा त्याचं त्या यांनी आपण समन्वय साधतो. सोमवारी आम्हाला माहिती आहे समाजामध्ये आपल्या आहे की सोमवारी शंकराला शंकराच्या पंडीवरती दुधाचा अभिषेक करतात, त्याच मंदिराच्या बाहेर माझे भीक मागणारे लोक भीक मागत असतात. मी म्हणतो आजी तू इथं बसून बाहेर भीक मागते, त्याच्याऐवजी तू तिथं बसून दूध का नाही विकत, लोक येतील दूध घेतील तुझ्याकडनं अभिषेक करतील तिथं दूध घेऊन, तू इथं बाहेर बसून तू शंकराला शंकराच्या मंदिराच्या बाहेर बसतेस, शंकराला बेलाची पानं वाहतात, तू बेलाचे हार का नाही करत ते विक इथं, तुमच्या गणपतीला दुर्वा वाहतात, ती लाल जास्वंदाची फुलं वाहतात ती विकत बसा, नारळ विका, हार विका, शनीला लोक तेल वाहतात, तेलाच्या पुढे मी करून आणून देतो, तुम्ही तेल का नाही विकत. अशा पद्धतीने आपण त्यांना काम करायला लावतोय. जे हट्टेकट्टे लोक आहेत अशा लोकांना आपण कुठं लेबर म्हणून, कुठं स्वयंपाकी म्हणून, कुठं काय म्हणत आचारी म्हणून, मावशा असतील तर झाडू पोछा करायला म्हणून, हॉस्पिटलमध्ये आया म्हणून आपण यांना
जो काही थोडंफार दोन तीन लोक ओळखतात त्या लोकांच्या माध्यमातून आपण या लोकांना असे व्यवसाय टाकून देतोय. आणि आय एम व्हेरी हॅपी टू से की आपण या 5 ते 7 वर्षात 175 फॅमिलीजना आपण भीक मागण्यापासून परावृत्त केलेलं आहे. 175 लोक आता भीक मागत नाही आहेत, 175 लोक आता गावकरी झालेत. म्हणजे आमच्या कामाचं टॅगलाईनच ही आहे की भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी. म्हणजे काय की मला नेहमी असं वाटायचं की आपण यांना औषध गोळ्या देतो, ह्यांचं लाईफ वाढतंय. हे आज मरणं त्याच्याऐवजी पुढे 4 वर्षांनी मरतील किंवा 10 वर्षांनी मरतील. उरलेल्या 10 वर्षात काय केलं यांनी? भिकच मागितली ना. उरलेल्या 10 वर्षात यांना लोक काय म्हटले? भिकारीच म्हटले ना. मग मी लाईफ वाढवून काय असं? व्हॉट इज अ चेंज? तुम्ही काम करताय, गोळ्या औषधं देताय, त्यांचं लाईफ वाढवलं, उरलेल्या लाईफ मध्ये त्यांनी जास्त काळ भीक मागितली, क्वालिटी देताय तुम्ही, तर आणखीन मला काय करता येईल? तर या लोकांनी जर भीक मागणं सोडलं तर ते गावकरी होतील. तुम्ही बघा, जर आता तुमच्या बिल्डिंगच्या गेटवरती जर एखादी भीक मागणारी व्यक्ती असेल तर आली असेल तर त्या व्यक्तीला वॉचमन हाकलून देतील तिथून, कारण तो भिक्षेकरी आहे, तो भिकारी आहे. तो गावकरी जर असता, तुमच्या माझ्यातला जर तो गावकरी असता, तर त्याला वॉचमननी सन्मानाने आत घेतलं असतं. मग माझे लोक असे कधी होतील का की त्यांना सुद्धा सन्मानाने आत घेतलं जाईल? या तुमच्या कार्यक्रमात जर आता एखादी कोणी मोठी व्यक्ती असेल तर त्यांना सन्मानाने इथं बसवलं जाईल. एखादं भिक्षेकरी असेल त्याला बाहेर हाकललं जाईल. मग तो माझा भिक्षेकरी इतका सन्माननीय होईल का की तो अशा एखाद्या कार्यक्रमाला येऊन बसू शकेल? होईल. कधी? जर त्यांनी भीक मागणं सोडलं तर. तो भीक मागणं कधी सोडेल? त्याला कॉम्पेन्सेशन काही मिळालं तर. त्याला कॉम्पेन्सेशन कसं मिळेल? तर काहीतरी कामधंदा शोधला तर. पण त्याला कोणी कामधंदा देत नाहीये. सो वी आर द मेडिएटर, वी आर द कॉर्डिनेटर, की आम्ही त्या, हा इकडं गावकरी आहेत, तिकडं भिक्षेकरी आहेत, यांना इकडे यायचं पण कोणी येऊ देत नाही, तर आम्ही त्यांना फक्त हात देतोय. मधला पूल फक्त आम्ही सांधण्याचा तो प्रयत्न करतोय. आणि आपण या भिक्षेकरांना गावकरी केलेला आहे. मगाशी मी बोललो की आम्ही 52 मुलांचे एज्युकेशन करत आहोत. तिसरा एक मुद्दा आहे हा, त्या बाबांशी जे बेवारस, मी जे सुरुवातीचा जो सांगितला घटना की ते बेवारस बाबा गेले होते, त्याचं कुठेतरी मला प्रायश्चित्त घ्यायचं होतं. तर आता काय करतोय आम्ही की फुटपाथवरती जे तुम्ही बघत असाल, अनंत लोक पडलेले असतात, दाढी वाढलेली आहे, अंगात हातात पायात किडे पडलेले आहे, त्यांच्या जवळ 5-10 फुटावर सुद्धा कोणी जात नाही. तर अशा लोकांना आपण ना नोकरीला लावू शकत, ना त्यांना काही शिक्षणाचं वय गेलेलं आहे त्यांचं. एकच आहे, आता सकाळी भेटले तर दुपारी ते जातील, असतील का नसतील माहीत नाही आपल्याला. आत्ता भेटले तर उद्या असतील की नसतील माहीत नाही आपल्याला. तर एकच आम्हाला वाटतं की या लोकांनी आता जावं तर शांततेत जावं, ॲटलिस्ट एखाद्या छताखाली जावं, बेवारस म्हणून जाऊ नये. कमीत कमी यांच्यावर अंत्यसंस्कार तरी व्हावेत, कुठल्या ना कुठल्याही धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार व्हावेत. हा, या विचाराने आम्ही काय करतो यांची, की रस्त्यावरती दाढीने कटिंग आम्ही करतो, कारण दाढी कटिंग करायला कोणी माणूस तयार होत नाही, यांना हात लावायला कोणी तयार होत नाही. त्याच्यावर मी आता मेडिकलच्या माझ्या सगळ्या गोळ्या औषधांबरोबर दाढी कटिंगचं जे काही सामान लागतं ते सुद्धा घेऊन फिरत असतो. रस्त्यावरती आम्ही यांची दाढी कटिंग करतो. गंमत काय, माझ्या अंगावरती ऍप्रन असतो, गळ्यामध्ये स्टेथोस्कोप असतो, आणि मी फुटपाथवरती बसून एका त्याची दाढी करत असतो आजोबाची. लोकांना गंमत वाटते, यार दिसतोय डॉक्टर करतोय दाढी. लोक विचारतात तुम्ही डॉक्टर आहे का न्हावी आहे? मी म्हणतो मी डॉक्टर पण नाही आहे, मी न्हावी पण नाही आहे, मी फक्त माणूस आहे. आम्ही यांना आंघोळ घालतो कुठल्या तरी आश्रमात नेण्याच्या आधी. मनीषा, मी आम्ही त्यांना बाजूला आडबाजूला घेऊन जातो. बिस्लरीचे मोठे कॅन असतात, साबण असतो आमच्याकडे, आम्ही त्यांना आडबाजूला नेऊन रस्त्यावरती आंघोळ घालतो, स्वच्छ कपडे घालतो, आणि त्यांना कुठल्या तरी एखादा आश्रमात नेऊन शेल्टर होममध्ये ठेवून त्यांची व्यवस्था आम्ही, त्यांचा मुलगा म्हणून सून म्हणून आम्ही त्यांचं तिथं त्यांना ठेवतो. ज्या वेळेला आम्ही त्यांना बिस्लरीच्या पाण्याने आंघोळी घालतो ना रस्त्यावरती, त्यावेळी मला असं वाटतं की आता आयुष्यात आम्हाला कुठं अजून जाऊन अभिषेक करायची गरज पडत नाही, किंवा अजून आम्हाला कुठेही पूजा मांडायची कुठली वेगळी अजून गरज नाहीये. अशा 75 पूजा आजपर्यंत मी आणि मनीषाने मांडलेत. 75 लोकांना आपण कुठेतरी शेल्टर होम मध्ये ठेवलेत. जी जिवंत आहेत त्यांच्या आम्ही मुलं किंवा सून किंवा जावई म्हणून ही नाती लावलेली आहेत, आणि जे गेले त्यांच्या आम्ही मुलगा आणि सून म्हणून अंत्यसंस्कार सुद्धा केलेत. ही घटना जोडले त्या माझ्या सुरुवातीच्या आयुष्याशी की ते बेवारस एक गेले, आता बेवारस कोणी जाऊ नये, या भावनेने आम्ही काम करतोय. आणि आम्ही कुठल्या दर्ग्यावरती, लोक म्हणतात चादर चढवा, आम्ही दर्ग्यावरती चादर चढवत नाही. एखादी जी माऊली असते तिच्या अंगावरती कपडे नसतात, नागडं वाळ रडत असतं, त्याच्या अंगावरती आम्ही चादर टाकतो. त्याच्यामुळे दर्ग्यावरती चादर चढवायची गरज पडत नाही. मनीषा त्यांचं मेंटल हेल्थसाठी, मनीषा योगाची टीचर आहे, तिचं योगाचं फार मोठा सेटअप आहे, मोठी मोठी मंडळी तिचे क्लायंट्स आहेत. परंतु आम्ही भिक्षेकरांसाठी योगाचे क्लासेस रोडवरतीच घेतो, मनीषाच सांगेल त्याबद्दल.
म्हणजे लिटरली रस्त्यावर जाऊन आपण त्यांचा हास्य योगा घेतो की जेणेकरून ते त्या भिकेच्या डोहातून बाहेर यावे. भीक मागणं ही एक वृत्ती होते, नकळतपणे काही घटना त्यांच्या आयुष्यात अशा घडलेल्या असतात. अर्थात हे आम्हाला काउन्सिलिंग केल्यानंतरच लक्षात येतं की कुणीही स्वतःहून मनापासून भीक मागत नाही, त्याच्यामध्ये बरेच कारण असतात, बरेच फॅमिली इश्यूज असतात, मग घरातून बाहेर काढलं जातं आणि ते रस्त्यावर येतात. मग दुसरा पर्याय नाही, आता ह्या वयात काय काम करणार म्हणून ते भीक मागतात. मग ती नकळतपणे वृत्ती होते, मग ती वृत्ती बदलण्यासाठी त्यांचं माइंड बदलणं गरजेचं असतं. त्यामुळे रस्त्यावरच आमचे योगाचे त्यांना प्रशिक्षण दिलं जातं, योगाचे धडे शिकवले जातात. मग त्यात हास्य योग असतं, प्राणायाम घेतो आम्ही, मेडिटेशन करून घेतो, ओंकाराचा जप करून घेतो की जेणेकरून त्यांनी आत्ता मी जसं म्हटले डॉक्टर की काहीतरी काम करावं, भीक मागण्याच्या वृत्तीपासून बाहेर पडून जे काही त्यांच्यामध्ये स्किल आहे ते आम्ही शोधून काढून त्यांनी काहीतरी काम करावं हा आमचा प्रयत्न असतो आणि त्यांचं मन बदलवतो. आणि आत्ता जसं सांगितलं त्याप्रमाणे ते भिक्षेकरी भीक मागणं सोडून काहीतरी काम करत आहे. भीक मागणं हा आजार आहे असं समजून आम्ही त्याच्यावरती साधं सोपं आहे. या व्यतिरिक्त हे लोक रस्ता क्रॉस करतात त्यावेळेला यांना दिसत नाही, म्हातारी माणसं आहेत, कॅटरॅक्ट म्हणजे मोतीबिंदू डेव्हलप होतो किंवा बाकीच्या गोष्टी, रस्त्याने जाताना ऍक्सिडेंट, रस्ता क्रॉस करताना ऍक्सिडेंट होतात, एखादा गाडीवाला उडवतो त्यांना, कोण पडले, हा भिकारी आहे ना काय त्याला, जसं आपण ते एखादं गाडीखाली कुत्र्याल्यानंतर त्याला कोणी विचारत नाही ना, तसं ते एखादा असा भिक्षेकरी एखादा जरी गाडीखाली आला तरी कोणी विचारत नाही, तसाच तो पुढे निघून जातो, ऐकायला येत नाही, मागून गाडी हॉर्न वाजवत असते, पटकन हे लोक वळतात, गाडी उडवून जाते, कोण आपल्या गाडीने कोणाला उडवलं, काही नाही ठीक आहे, काही फरक नाही, भिकारी, पुढे जातात. अशा डेथ होतात त्यांच्या. आता त्यांच्यावरती उडवणाऱ्यांवरती आपण काही कंट्रोल नाही, पण आपण स्वतःच्या पायात चप्पल घालू शकतो. त्या न्यायाने आपण काय करतो, या लोकांचे आपण डोळ्यांचे ऑपरेशन्स करून देतो, यांना चष्मे देतोय, कानाचे ऑपरेशन्स करतोय, कानाचे मशीन्स आपण त्यांना देतोय की ह्या डेथ्स यांच्या वाचतील. हा हेही आमचे उपक्रम चालू आहेत. या व्यतिरिक्त मी गाडगेबाबांचा भक्त आहे. गाडगेबाबा पूर्वी जिथं जायचे हातात खराटा घेऊन जायचे. आमच्याकडे अशा आज्या आहेत काही की त्यांना भीक मागणं सोडायचं आहे. 70-75-80 वर्षाचे काटकोणात वाकलेले आहेत, त्यांना भीक मागणं सोडायचं आहे, काहीतरी काम करायचंय. पण आता भले भले लोक ग्रॅज्युएट डिग्री घेऊन हातात फिरतात बेरोजगार, आजीला 70-75 वर्षाचे मी काय काम देऊ. म्हणून मग या निमनिषा मी काय करतो की या आज्यांना आम्ही एकत्र केलं, कुठलं तरी एखादा अस्वच्छ भाग आम्ही निवडतो, त्या आणि आम्ही दोघे आम्ही सगळा तो भाग सगळा झाडून पुसून स्वच्छ करतो आणि त्या दिवसाचा मला संस्थेतून मिळणाऱ्या डोनेशन मधून आपण त्या दिवसात पगार तरी देतो किंवा 15 दिवस पुरेल, अख्ख्या 15 कुटुंबांना 15 दिवस पुरेल इतकं आपण त्यांना किराणा माल देतो की स्वाभिमानानं त्या जगावं, स्वाभिमानानं त्यांनी हे करावं. याच्यासाठी आपण या लोकांकडनं ब्लड डोनेशन करून घेतोय. कोविडच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की ऑक्सिजन खूप कमी होता हे आपल्याला माहिती होतं, पण ब्लड सुद्धा तितकंच कमी होतं, कारण ब्लड बँकांमध्ये असणारं ब्लड वापरलं जात होतं आणि नवीन ब्लड डोनेशन करायला घरात माणसं बाहेर पडत येत नव्हती. अशा वेळेला रस्त्यात जी बाहेर आमच्या माणसं होती, आमची भीक मागणारी, या लोकांना आम्ही ब्लड डोनेशन करायला लावलं. जगातला हा पहिला उपक्रम असेल की भीक मागणाऱ्या लोकांनी केलेल्या ब्लड डोनेशनमुळे समाजातले करोडो रुपये असणारे खिशात सुद्धा त्यावेळेला एका बाटलीच्या रक्ताच्या एका बाटलीसाठी झुंजत होते, त्यांना मिळत नव्हते. अशा साधारण 350 लोकांचे प्राण आमच्या भिक्षेकरी समाजाने वाचवलेत. आम्ही त्यांना नेहमी सांगतो की बघ, आपल्याला समाजाने आजपर्यंत भीक देऊन जगवलं, आज समाजाला गरज आहे, आपण समाजाला काहीतरी दान देऊ. आमचे लोक विचारतात, सर आपल्याकडे काय दान द्यायला, अरे आपल्याकडे रक्त आहे ना दान द्यायला, आपण रक्त दान करू. आणि मग अशा प्रकारे हे आमचे 8-9 प्रकल्प चालतात. जो काही प्रकल्प आहे, सगळे जे काही आहेत, हे सगळे बेगर्स सेंट्रिक म्हणूयात किंवा त्यांचं पुनर्वसन ज्या ज्या गोष्टींमुळे होईल त्या त्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. सुरुवातीलाच ठरवलं, कुठलीच गोष्ट ठरवून झालेली नाहीये, परंतु सुरुवात जेव्हा जॉब सोडला होता त्यावेळी असं वाटलं की आयुष्यात एका माणसाला कोणाला तरी आपण हेल्प करू, एकाने आपल्याला केली आपण एकाला करू. तर एकाचे 2-2 4-8-16-20-32 करत आज माझ्याकडे 1100 लोक आहेत. 1100 माझ्याकडे, मी मगाशी सांगितले तसे आज एका स्पॉटवर तुमची टीम आली होती, असे माझ्याकडे 60 स्पॉट आहेत. या 60 स्पॉट आणि 1100 लोक, या सगळे कसं आहे, जगात प्रत्येकाला एकच आई आणि एकच बाप असतो. आम्हाला कमीत कमी 300-400 आई आहेत, 300-400 बाप आहेत आणि या वयात आम्हाला 300-400 पोरं सुद्धा आहेत. इतकं आमचं मोठं कुटुंब आहे. पेपरमध्ये मी नेहमी वाचतो जगातले हे 10 श्रीमंत लोक, भारतातले हे 10 श्रीमंत लोक, महाराष्ट्रातले हे 10 श्रीमंत लोक, मला ते खोटं वाटतं. मला असं वाटतं जगातले आम्ही दोघं सगळ्या श्रीमंत आहोत. खरंय, पण कारण श्रीमंतीची व्याख्या मला असं वाटतं ज्याच्या घरात आई आणि बाप राहतात तो खरा श्रीमंत.
आम्हाला तर एवढे आई आणि बाप आहेत, त्याच्या आम्ही श्रीमंत आहोत असं मला वाटतं. आणि त्याच्याहून जास्त महत्त्वाची जी गोष्ट पैशाने विकत घेता येत नाही, रिपीट, जी गोष्ट पैशाने विकत घेता येत नाही अशा गोष्टी ज्याच्याकडे जास्त तो खरा श्रीमंत. तर आमच्याकडे कुठल्या पैशाने विकत घेता येईल अशा गोष्टी नाहीत, परंतु ज्या काही आहेत त्याच्यात आम्ही सुखी आहोत, समाधानी आहोत, आनंदी आहोत आणि या समाजाला तसंच होण्यासाठी प्रयत्न करतो. आता तुम्हाला मान सन्मान सुद्धा मिळतोय आणि लोक तुमचं समाज कौतुक करतोय, पण सुरुवातीच्या काळात कधी टीका झाली आहे का याच गोष्टीवरून? हो, भयानक, भयंकर टीका, म्हणजे टोकाची टीका. आता टोकाचा सन्मान मला मिळतो, लोक देवच समजायला लागले आहेत आता खरं तर, विच इज वी आर नॉट. आम्ही, मी नेहमी असं म्हणतो, सॉरी मी त्या प्रश्नाकडे येतो, दगड एकदाच मंदिरात जातो आणि देव होऊन जातो. आपण रोज मंदिरात जातो तरी आपण दगडच राहतो. आपण, आपल्याला देव व्हायचंच नाही, आपल्याला माणसंच व्हायचं, आपल्याला माणूसच बनायचं. मग माणूस म्हणजे, माणूस म्हणजे तरी काय? तर आपल्याला जेव्हा दुखतं लागतं ना आपण विवळतो, आपल्याला होते ती आपल्याला वेदना होते, आपल्याला लागतं दुखतं आपण विवळतो त्याला वेदना म्हणतात. पण जेव्हा समोरच्या व्यक्तीला लागतंय दुखतंय आणि आपण विवळतोय त्याला संवेदना म्हणायचं. वेदना ज्याला कळते तो दगड आहे असं समजून चालू, पण ज्याला दुसऱ्याची वेदना कळते, ज्याला संवेदना कळते तो माणूस आहे असं मला वाटतं. तर तसे आम्ही बनण्याचा प्रयत्न करतोय. आयुष्याच्या सुरुवातीला जेव्हा मी जॉब सोडला ना, त्यावेळेला लोकांना वाटायचं 5 लाख रुपयाचा जॉब सोडून जर हा माणूस इथे भिकाऱ्यांमध्ये बसतोय याचा अर्थ याला 10-15 लाख रुपये इथे मिळत असणार. कोण जॉब सोडून येईल ना, स्वतःच जॉब सोडून रस्त्यावरती हा माणूस त्यांच्या जीवतो खातो याचा काहीतरी नक्की स्वार्थ आहे. फर्स्ट लोकांची विश्वास नाहीये, विश्वास नाहीये फर्स्ट. सेकंडली, माझ्या आयुष्याच्या काही टप्प्यांमध्ये मी रेड लाईट एरियात काम करत होतो. शरीर विक्री करणाऱ्या ज्या काही ताई आहेत या ताईंचं पुनर्वसन करण्याचं एक संस्था काम करत होती, तिथं मी पगारी नोकर म्हणून काम करत होतो. तर तिथे मी 3-4 वर्ष काम करत होतो पैशासाठी. हा, सॅलरी ते काही माझं काम नव्हतं, ते त्यांचं काम होतं. मी ते त्यांना हे पगारी नोकर होतो मी तिथं. मी सतत पडीक असायचो त्या रेड लाईट एरियामध्ये, लोक दुरून बघायचे मला, बघील तेव्हा डॉक्टर इथंच असतो, वस्तीत असतो. मी यांचं पुनर्वसनासाठी किंवा बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी मी सतत त्या रेड लाईट एरियात फिरत असायचो. माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, मला, लोकांना माहिती की मी तिथे जॉब करतोय, काम करतोय, पण माझ्याकडे जेव्हा जेव्हा लोक बघायचे तर प्रत्येक वेळेला मी त्या वस्तीत, आमच्या इथं बुधवार पेठ नावाचं एक रेड लाईट एरिया, त्या रेड लाईट एरियात मी कायम असायचो. लोकांना वाटायचं हा की हा कदाचित नाही, हा या बायकांचा एजंट आहे असं लोकांना वाटायला लागलं. आणि ज्या वेळेला मी या भिक्षेकरांमध्ये जेव्हा काम करायला लागलो त्यावेळी याच लोकांनी सांगितलं भिक्षेकरांना की अरे याच्यापासून सावध रहा, तुमच्या पोरींना हा पळवून मुंबईला नेऊन विकेल, त्यांना व्यवसाय करायला लावेल, आणि म्हणून तर त्यांनी जॉब सोडला, ह्याच्यात जास्त पैसे आहेत त्याला. इथपर्यंत ते आलं होतं. त्याच्यानंतर अतिशय टोकाची टीका, टीका हा शब्द खूप बोथट आहे खरं तर, अत्यंत वाईट, म्हणजे अगदी पार आत्महत्या करावी काय या अशा इथपर्यंत त्या ह्या होत्या. हे झालं लोकांचं. ज्या भिक्षेकरी समाजासाठी मी काम करतोय त्यांनाही वाटायचं हा पोलिसांचा खबरी असेल, भीक मागणार गुन्हा आहे, पोलिसांना कळलं तर ते त्यांना स्थानबद्ध करू शकतात किंवा त्यांना ते तिथून बाजूला काढू शकतात. तर पोलिसांना खबर मिळाली की ते रेड टाकतात. तर लोकांना भिक्षेकरी, खुद्द भिक्षेकरी समाजाला वाटायचं की मी पोलिसांचा खबरी आहे, त्याच्यावर भिक्षेकरीच मला त्यांच्यात येऊ देत नव्हते, मिक्सअप होऊ देऊ शकत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा काही एखादी गोष्ट आम्हाला जमत नाही, ॲज अ डॉक्टर, डोळ्याचं ऑपरेशन आहे, हात तुटलाय, पाय मोडलाय, डोकं फुटलंय, हार्टचं ऑपरेशन आहे, लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, रस्त्यात काही नाही करू शकत ना, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं. ज्या वेळेला असं ऍडमिट करायला लोकांना चला म्हणायचं, त्यावेळी तिसरे लोक त्यांना सांगायचे अरे डॉक्टरची जात आहे ती, तुला नेल, भूल देईल, किडन्या काढून विकेल. त्याच्यामुळे भिक्षेकरी लोक सुद्धा आमच्यावर विश्वास ठेवत नव्हते. अशी आयुष्याची 3 वर्ष गेली चपला खाण्यात, काठ्या उगारण्यात आणि तोंडावर लोक थुंकले ते घेण्यात. ही पहिली आयुष्याची 3 वर्ष गेली. लोकांची टीका, एकतर एक समाज तिथनं टीका होतच होती, का करतो टीका नाही म्हणता येणार, परंतु गैरसमज होते, काहीतरी करतोय म्हणजे याचा काहीतरी फायदा आहे. आणि इकडं भिक्षेकरी समाज, ज्यांनी मला वाटत होतं समाजाने दिल्याशिवाय देऊ देत, ज्यांच्यासाठी काम करतोय ते तरी आपल्याला आपलं समजतील, पण तेही आपलं समजत नव्हतं. असं दोन्ही तिन्हीकडनं, इकडनं जॉब सोडला होता, इकडून जॉब सोडलेला, सगळंच असं त्या एक विचित्र काळ होता तो 3-3.5 वर्ष. आणि नंतर मग त्या 3-3.5 वर्षात एवढं होऊन सुद्धा त्यांच्यातच राहून त्यांना एक नंतर जाणवलं की अरे नाही याचा काही स्वार्थ नाही, याचा आपल्यासाठीच करतोय हा जे काही आहे ते. आणि आता असं झालंय की ह्या सगळ्या भीक मागणाऱ्या कुटुंबाच्या आम्ही
कुटुंब प्रमुख आहोत किंवा कुटुंब प्रमुख आहोत, त्यांच्यातली कुठली गोष्ट आम्हाला विचारल्याशिवाय होत नाही. लग्न होत नाही, बाकीच्या कुठल्या गोष्टी होत नाहीत. पोरी आम्हाला दाखवतात, सॉरी करायचं का, हो करा. तिला दाखवतात, पोरगा ताई बा पोरगा बघा करा. इथपर्यंत. त्याच्या पुढची स्टेज ह्यांना जेव्हा पोरबाळ होतात, आम्हीच त्यांच्या डिलिव्हरी करतो. मुलगा झाला तर ते भिक्षकरी लोक मुलाचं नाव अभिजित ठेवतात. ह्याच्यापेक्षा अजून काय हे हवंय. मी एकदा परवाच मागच्या 1-2 महिन्यांपूर्वी एका याला विचारलेलं, अरे मुलगा झाला म्हणून अभिजित नाव ठेवलंस, मुलगी झाली असती तर पण तू काय निमनिषा नाव ठेवलं. तर ते जे प्रेम आणि तो जिव्हाळ आहे, पण तो एक काळ तो होता, एक काळ हा आहे. आणि पण त्याच्यासाठी खूप खस्ता खाव्या लागल्यात, पण आता छान आहे. रिलेशनशिप झाल्याने रिलेशनशिपचा वापर करून आपण त्यांना त्याच्यातून भीकेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि सोहमचं या सगळ्याबद्दल काय म्हणणं आहे? सोहम 7वीत 8वीत असल्यापासूनच आम्हा दोघांना मदत करतोय. म्हणजे ते आपण म्हणतो ना बाळकडू संस्कार काही असे हाताला धरून केले जात नाही. नकळतपणे हेच बरोबर आहे आणि नकळतपणे ते ऑटोमॅटिकली घरात जे होतं ते बघत असतात मुलं आणि अनुकरण पण करत असतात. तर 7वी 8वीत असल्यापासून आमच्या सोबत येतोय. आणि त्यावेळेस तर त्याला मेडिकलचं काही नॉलेज नव्हतं, तर त्यावेळेस तो आम्हाला मदत करायचा. भिक्षकरांची आपण नोंदणी करून घेतो ना, म्हणजे नाव लिहिणं वगैरे मेंटेन करतो सगळ्या गोष्टी. तर तो आम्हाला ते काम करायचा, मदत करायचा, त्यांची नावं लिहिणं, वय आणि जे काही आम्ही मेडिसिन द्यायचो मग ते तो देण्यामध्ये मदत करायचा. आणि ऑटोमॅटिकली असं आहेच की आता तो पण डॉक्टर होतोय, आता सेकंड इयरला आहे, तर नक्कीच तो हे काम करेल. आई वडिलांचा खूप अभिमान असेल ना त्याला. खूप छान. आणि शाळा कॉलेजमध्ये त्याच्या मित्रमैत्रिणींना हे माहीत असेल की आई वडील हे सगळं करतायत म्हणून, तर तेव्हा त्यांची रिएक्शन काय होती? नाही नाही, ते प्राऊड फीलच करतात की सोहम तुझे आई बाबा एवढं मोठं काम करताय. असंच म्हणजे रादर सगळीकडूनच प्राऊड फिलिंग आहे सगळ्यांनाच. म्हणजे वा मस्त. आणि पुढे जाऊन सोहम सुद्धा हे काम करेल तुमच्या बरोबर. ऍक्च्युली आम्ही त्याला सांगितलं की तुला आवडलं म्हणजे नो कंपल्शन, करावी अशी मनोमन इच्छा आहे पण हे तू केलंच पाहिजेस असं नाहीये. आणि मी तुम्हाला सांगू, मेडिकलला जायच्या आधी मी त्याला सांगितलं होतं की तू कुणीही हो असं नाहीये. म्हणजे लोकही मला म्हणतात की अहो आम्ही डॉक्टर नाही हो, नाहीतर काहीतरी सेवा केली असती. डॉक्टर व्हायला, सेवा करायला डॉक्टर्स व्हावं असं काही कुठे लिहिलेलं आहे का? आम्ही डॉक्टर नाही हो, नाहीतर सेवा केली असते, असे बरेच समाजातले लोक मला म्हणतात. सेवा करायला डॉक्टर असणं गरजेचं नाहीये. मुलालाही माझ्या मी सेम तेच सांगितलं की तुला जर करायचं असेल या लोकांसाठी, म्हणजे असं नाही की तू भिक्षेकरांसाठी काहीतरी कर, कुठल्याही घटकासाठी तू काहीतरी कर जर तुला वाटत असेल तर. आणि काय करायचं तर त्याच्यासाठी सुद्धा डॉक्टरच पाहिजे असं काही नाहीये. तू वकील झालास या घटकांसाठी, फुकट केसेस लढ. तू कारकून झालास कुठला तर गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत त्या या लोकांना समजावून सांग. तू जर हमाल झालास, या लोकांची ओझी थोडणारी इथून तिथपर्यंत ओझू वाहून ने. तू जर झाडूवाला झाला तर हे लोक जिथं बसतात त्यांची जागा तेवढी साफ करून दे. इतर ठिकाणावरनं पैसे घे, त्यांची जागा. कुठली गोष्ट तुमच्या अंगात जे काही आहे ते तुम्ही त्यांच्यापर्यंत एक्सटेंड करा. आणि जर तुला वाटलं तर कर, तू निवड तुला काय व्हायचं आहे ते. सुरुवातीपासून त्याला हे वाटत होतं की मी डॉक्टरच होईल. म्हटलं मग ठीक आहे डॉक्टर हो. आणि त्याच्यानंतर आम्ही आता 24 तास मी हे काम करतोय. मी बऱ्याचशा व्याख्यानांना जातो, त्यावेळेला बरीचशी मुलं, मी मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा जातो बोलायला, बरीचशी मुलं सेकंड इयर थर्ड इयरमध्ये असणारी सुद्धा म्हणतात. हे ऐकल्यानंतर सुद्धा एखाद्याला तो प्रभावित होतात, परंतु हे थोडंसं काही वेळ तेवढ्यापुरतं असतं. ते प्रभावित होतात, ही मुलं म्हणतात आम्ही कॉलेज सोडतो आणि तुम्हाला मदत करतो, आम्ही जॉब सोडताना तुम्हाला मदत करतो. म्हणजे बरेचसे खूप मला खूप अनुभव येतात. हे अशा सगळ्या लोकांना मला एक सांगायचं की मी जॉब सोडला ना, मी जॉब अशा वेळेला सोडला ज्या वेळेला मी एका आयुष्याच्या एका अत्युच्च टोकावरती होतो. मी माझ्या कुटुंबाचं, मी माझ्या मुलाचं, स्वतःचं भवितव्य मी सिक्युअर करून ठेवलेलं होतं. आणि मग त्याच्यानंतर मी दुसऱ्याचं हे करायला. साधी गोष्ट सांगतो की जर तुम्हाला जर पोहायला येत असेल तर तुम्ही दुसऱ्याला वाचवू शकता. तुम्हाला पोहायला येत नाही आणि विहिरीत दुसऱ्याला तुम्ही वाचवायला जर उडी मारली तोही तर जाणार आणि तुम्ही जाणार. अजून सोपी गोष्ट, शेवाळ्यामध्ये कोणी जर उभा असेल, त्याने जर हात मागितला तुम्हाला, तर त्याच वेळेला आपण हात द्यायचं ज्या वेळेला आपण कोरड्यात उभे असतो त्यावेळेला.
तो शेवाळावर उभा आहे, तुम्ही शेवाळावर उभा, आणि दोघं एकमेकाचा हात पकडतात, दोघंही कपाळमोक्ष होणार आहे त्यांचा. म्हणून मी अशा मुलांना जे काही प्रभावित होतात, आम्ही हे करू ते करू म्हणतात, अशा सगळ्यांना सांगतो की आधी तुम्ही स्वतः तेवढे बळकट व्हा, खंबीर व्हा, सक्षम व्हा, आणि मग तुम्ही दुसऱ्यांचं काहीतरी करायला जा. मी आयुष्याच्या त्या टप्प्यावरती केलं. माणसाला रिटायरमेंटला किंवा मरताना असं वाटेल की एकदा इथं कधीतरी मी जाऊन यावं, त्या टोकावरती मी माझ्या वयाच्या 38व्या वर्षी होतो. ते सगळं अनुभवलं, बघितलं, सगळं त्याची मजा घेतल्यानंतर मी खाली तो डोंगर उतरून आलोय, आणि तेव्हा आय एम हॅपीली मी ते आलोय, माझ्यावर कोणी लादलेलं नाही. तर त्याच्यामुळे आधी स्वतः सक्षम झालं पाहिजे, आणि मग त्याच्यानंतर करायचं. मी माझ्या मुलाला तेच सांगितलं की तू डॉक्टर होशील 24 तास करायचं म्हणशील तर नाही शक्य, तू खाणार काय का, तुला नाही तर तुला कटोरा घेऊन फिरावं लागेल. तर तू स्वतः इतका कॅपेबल हो, साईड बाय साईड थोडा वेळ इथं दे, 24 तास हे करण्याची तुला गरज नाहीये. जशी तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे सगळ्यांची, तसं तुमचं स्वतःचं कुटुंब सुद्धा तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असतं. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. दिव्याखाली अंधार म्हणतो ना, नाहीतर आपण गावाचं सगळं तुम्ही हे करता, आणि तुमच्या बाहेर तुम्ही जेवण वाटताय 50-100 डबे, आणि तुमची बायको आणि तुमचं पोरग उपाशी, याला मी समाजसेवा म्हणत नाही. दिव्याखाली अंधार करून काहीच उपयोग नाही. यू शुड बी कॅपेबल. तुम्ही स्वतःचं आधी कुटुंब, त्याच्यानंतर हे बघा. मी असं नाही म्हणत आहे की आधी स्वतःचं बघा, परंतु तुम्हाला ही मात्र प्रॅक्टिकल आहे की तुम्ही स्वतः जर खंबीर नसाल तर तुम्ही दुसऱ्याला खंबीर नाही बनवू शकत. बरोबर. सर तुम्हाला दोघांनाही विचारते की तुम्ही एवढं उत्तम काम करता आता समाजात, तर समाजाला तुम्हाला काय सांगायचंय किंवा काय संदेश द्यायचाय? मला समाजाला असं सांगावं असं वाटतं की मी रादर विनंती करतो समाजाला की त्यांना आमचं जर हे कोणी बोलणं माझं मनीषाचं जर कोणी ऐकलं असेल पूर्णतः, तर मला त्या अशा सर्वांना अशी विनंती करायची की इथून पुढे जर तुम्हाला कुठली भीक मागणारी व्यक्ती जर दिसली तर अशा व्यक्तीला तुम्ही भीक देऊ नका, पण त्या व्यक्तीला मदत मात्र नक्की करा. ऐकायला थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं की भीक देऊ नका पण मदत करा म्हणता, तर हो, भीक देऊ नका पण मदत मात्र नक्की करा. भीक आणि मदत मध्ये खूप डिफरन्स आहे. भीक म्हणजे काय, अगदी सिम्पल, तुमची कुठली गोष्ट, कुठली ऍक्शन ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती परत तुमच्यावरती किंवा कोणावरती तरी डिपेंडंट होते, त्याला म्हणायचं भीक. पण तुमची कुठलीही गोष्ट, तुमची कुठली ऍक्शन ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती इंडिपेंडंट होते, स्वतःच्या पायावरती उभी राहते, राहू शकते, त्याला म्हणायचं मदत. थोडक्यात काय, भीक म्हणजे खड्ड्यात ढकलणं, मदत म्हणजे काय, खड्ड्यातनं बाहेर काढणं. तर भीक देऊन खड्ड्यात ढकलण्यापेक्षा मदत करून आपल्याला लोकांना बाहेर काढायचंय. कुठलीही गोष्ट अशी करू नका की ज्याच्यामुळे ते चाइल्ड ट्रॅफिकिंग वाढेल किंवा भीक मागण्याची वृत्ती वाढेल लोकांची, किती लोकांना फुकट खायला लावणार आहात. त्याच्यापेक्षा अशा काहीतरी गोष्टी करा, त्यांना व्यवसायाची संधी द्या, त्यांना अशा आपल्या घरात अनंत गोष्टी आहेत ज्या आपण वापरत नाही, फेकायचा जीव होत नाही म्हणून त्या घरात पडू नयेत. प्रत्येकाने आपापल्या घरात बघा, आज 100% 5 गोष्टी अशा आपल्याला सापडतील की ज्या आपल्याला उपयोगाच्या नाही आहेत परंतु फेकवत पण नाही आहेत. अशा गोष्टी जर आपण एखाद्या व्यक्तीला जर दिला आणि त्याच्यावरती त्याचा व्यवसाय होऊ शकतो. साधी गोष्ट सांगतो की वेईंग स्केल, वजन काटा, आपण ज्याच्यावर स्वतःचं वजन करतो, आपण वजन काटा घेऊन येतो घरी, 9व्या 9 दिवस पहिले 15 दिवस वजन बघतो, हाऊस भागते, सेल संपतो, वजन काटा तसाच पडतो नवीन सेल टाकण्या वाचून. हा सेल वजन काटा कोणाड्यात पडून असतो, वापरत पण नाही आपण, फेकत पण नाही. असा जर वजन काटा एखाद्या अंध अपंग जर व्यक्तीच्या पुढे नेऊन ठेवला आणि त्यांना सेल घालून दिला आणि त्यांना सांगितलं की लोक येतील वजन करतील, तुम्हाला 5 रुपये देतील हे वजन करण्याचे, तर लोक त्यांना जे काय येते सन्मानाने त्यांना पैसे मिळतील ना. अशा अनंत गोष्टी आहेत, ते पुन्हा कधीतरी पुढच्या भागात आपण बोलूया. परंतु अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याच्यातून आपण या लोकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. घरातल्या घरात फार मोठं काही कुठंच काही करायची गरज नाही, लाखो करोडो रुपये व्यवसाय टाकून देण्याची गरज नाही. आम्ही 500-500 रुपयात सुद्धा एखाद्या व्यक्तीला पूर्णतः आपण त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन करतोय. आजच आमची काही मुलं होती, आज लकीली मला ती हेल्प करायला आली होती. एकाला एक आजोबा आहेत, चप्पल आणि बुटांचा व्यवसाय आम्ही फुटपाथवरती टाकून दिलाय. एकाला बिस्लरीच्या बाटल्यांचा व्यवसाय टाकून दिलाय. किती बिस्लरीच्या बाटल्यांना, बिस्लरीच्या बाटले 5-10-20 बिस्लरीच्या बाटल्या विकण्यासाठी किती भांडवल लागेल मला सांगा.
काहीच नाही विशेष लागत भांडवल. त्याच्यानंतर एक आमची काही मुलं आहेत, दादागिरी करत उचापात्या करत रस्त्यावरती फिरायची. असताना आम्ही पाणीपुरीचे व्यवसाय टाकून दिले. काय लागते, एक टोपली पाणीपुरी आणि ते चटणी आणि काय तुमचं ते असतं चिंचेचं पाणी, किती असं हजारो लाखो रुपये खर्च येत नाही त्याला. पण आज ती मुलं त्या पाणीपुरीच्या व्यवसायावरती पर डे 1.5 ते 2000 रुपये कमवतात पर डे. असे प्रकारचे आपण त्यांना व्यवसाय टाकून देऊ शकतो. तर भीक देणं म्हणजे खड्ड्यात ढकलणं आहे आणि मदत करणं म्हणजे खड्ड्यातनं बाहेर काढणं आहे. एकच जाता जाता मला सांगावं असं वाटतं की ढकलायला ना एखाद्याला ढकलायला ताकद नाही लागत, उचलायला मदत एखाद्याला उचलायला किंवा एखाद्याला कष्ट लागतं ते जास्त महत्वाचं. आणि पुरुषार्थ ढकलण्यामध्ये नाहीये, ढकलून पाडण्यामध्ये नाहीये, पडलेल्याला उचलण्यात पुरुषार्थ. पुरुषार्थ वेगळ्या अर्थाने मी म्हणतोय. किंवा एखादा जर माणूस, साधी गोष्ट, एखादा जर माणूस डोंगरावर चढत असेल आणि आपण जर त्याचा पाय खेचला, पाय ओढला, तर तो पडणार आहे. पण एखादा माणूस जर रस्त्यावर पडला असेल आणि आपण त्याचा हात खेचला किंवा ओढला, तर तो उठून उभा राहणार आहे. फरक फक्त दृष्टिकोनाचा आहे. पाय खेचला की पडणार आहे, हात खेचला की तो उठणार आहे. आपल्याला फक्त दृष्टिकोन बदलायचा आहे. दृष्टिकोन आपणच आपला डेव्हलप करायचा आहे. आपल्या शाळेत बघा ताई, काटकोन, त्रिकोण, लघुकोन, चौकोन, म्हणजे मी मराठी शाळेत शिकलोय म्हणून हे मला माहिती आहे, सगळे कोण शिकवतात, दृष्टिकोन कधी कुठे शिकवला जात नाही. हा आपणच आपला डेव्हलप करायचा असतो आणि भीक लोकांनी देऊ नये आणि मदत मात्र नक्की करावी या भावनेने, म्हणजे ही समाजाकडनं प्रमुखतः आमची अपेक्षा आहे. आणि आम्हाला दोघांनी असं वाटतं की आपल्याला एखादा वेद नाही कळला तरी चालेल, आपल्याला एखादा वेद नाही समजला तरी चालेल, नाही बोलता आलं तरी चालेल, परंतु एखाद्याची वेदना समजणं खूप महत्वाचं असतं. आणि ज्याला वेदना समजते तो वैद्य, ज्याला वेदना समजते तो वैद्य. आणि अशा प्रकारचे वैद्य आम्ही होण्याचा प्रयत्न करतोय भिक्षेकरांचे डॉक्टर म्हणून. कमाल कमाल, खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून, खूप छान वाटलं. आणि तुमच्याबद्दल खूप अभिमान तर आम्हाला वाटतोच, पण दिल के करीबमध्ये तुम्ही येण्यासाठी हो म्हणालात आणि ही छानपैकी मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत रहा दिल के करीब, एक वेगळं वळण.